अमेठी मतदारसंघातून किशोरीलाल शर्मांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आहे, तर अमेठी मतदारसंघातून किशोरीलाल शर्मा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज रायबरेली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 12:15 ते 1:15 दरम्यान रायबरेली इथे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत राहुल गांधी. तर राहुल गांधी यांचा मतदारसंघ कोणता, तर त्यावरचा पडदा आता उठलाय. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे आणि ते आपला उमेदवारी अर्ज आजच दाखल करणार आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, राहुल गांधींसाठी कोणता मतदारसंघ असणार, तर त्यावरची आता स्पष्टता झाली आहे. रायबरेली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याबद्दल काय माहिती? बरोबर, शेवटी राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातून निवडणूक लढणार हे आज स्पष्ट झालेलं आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे, तर अमेठी मतदारसंघातून किशोरीलाल शर्मा हे जे रायबरेलीमध्ये सोनिया गांधींचे लोकसभा निवडणुकीत लोकसभे मतदारसंघाचे प्रतिनिधी होते त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातून गांधी कुटुंब निवडणूक लढणार नाही अशी चर्चा होती आणि यानंतर प्रियंका गांधी देखील निवडणूक लढतील, राहुल गांधी देखील निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू होती. पण आज शेवटी हे स्पष्ट झालं की प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाही आहेत. लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक लढणार आहे. आज ते रायबरेली लोकसभा मतदारसंघात जातील आणि तिथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन साधारणतः 12:00 दरम्यान ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. दरम्यानच्या काळात संपूर्ण राहुल गांधी यांची चमू जी आहे ती रायबरेलीला लवाला झाली आहे आणि ती आता आगामी 20 मेपर्यंत तिथेच थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बरं, प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी. राहुल गांधी आज महाराष्ट्रात आहेत, आज पुण्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचं मोठं शक्ती प्रदर्शन आज पुण्यामध्ये. पश्चिम महाराष्ट्रातील राहुल गांधी यांची ही पहिलीच सभा आहे पुण्यात. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी मैदानात उतरलेत आणि राहुल गांधींच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रवींद्र धंगेकर आणि महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांसाठी पुण्यामध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे आज. अधिक माहितीसाठी जाऊयात, चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, राहुल गांधींची सभा पुण्यात आज कुठे किती वाजता होतीये? तर राहुल गांधींची सभा आज 4:00 म्हणजे तशी ती 5:00 सुरू होईल SSCM ग्राउंड, शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे, SSCM कॉलेज जे आहे म्हणजे RTO ऑफिसच्या बाजूला तिथे ती सभा होते. साधारण 40,000 खुर्च्यांची व्यवस्था आहे. काँग्रेसने सर्व नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, हे सगळे काँग्रेसचे नेते मंडळी तिथे हजर असणारच आहेत. पण काँग्रेससाठी म्हणजे पुणे काँग्रेससाठी ही सभा अतिशय महत्वाची अशासाठी आहे, कारण जर राहुल गांधींच्या सभेला रिस्पॉन्स चांगला मिळाला तर कदाचित पुणे काँग्रेसची जागा जी स्पर्धेत आहे ऑलरेडी काँग्रेस जिंकू शकतं असा आशावाद काँग्रेसला आहे. म्हणून काँग्रेसने मत प्रयत्न करून ही सभा लावलेली आहे. मोदींची सभा झालेली आपण पाहिलेली आहे पुण्यातली. पण काँग्रेसला असं वाटतं कसब्यात जो विजय जिंकलेला आहे पोट मिळून येईल तोच पुढे कंटिन्यू करायचा असेल, तेच वातावरण आणि तीच संधी पुन्हा घ्यायची असेल तर राहुल गांधी एक सभा हवी होती आणि ती राहुल गांधींनी सभा दिली. त्यामुळे पुण्यात एक सभा झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलं काँग्रेसचं वातावरण एक पूर्णपणे चांगलं पॉझिटिव्ह राहणार आहे आणि हीच काँग्रेससाठी संधी पुन्हा पुनर्जीवित होण्याची. पश्चिम महाराष्ट्रात आणि एकूण देशभरात जे वातावरण आहे त्या हिशोबाने आणि तिकडे रायबरेला यंदा म्हणजे आपल्याला लक्षात घे, राहुल गांधी यावेळेस रायबरेली आणि प्रियंका गांधी अमेठीत. नाही, काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत उत्तर प्रदेशातले. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदा काँग्रेसने आपल्या उमेदवारी जाहीर केल्या, याचा अर्थ समजून घे पुढे काय. बरोबर आहे. आणि पुण्यातल्या या आपल्या पुण्यातल्या आजच्या सभेकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवून राहा. राहुल गांधींची आज पुण्यामध्ये सभा होते. धन्यवाद चंद्रकांत माहितीसाठी.